शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जोगेश्वरी एक सांगू सांगा ना, पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचंय. काय? आता या क्षणाला वाटत हा क्षण कधी संपूच नाही. आपण असंच एकमेकांकडे बघत राहा. खरंच आज तू खरंच समोर आलीस आणि असं वाटतंय की जणू काळ थांबला आहे. आणि अजून एक सांगायचं होतं. सांगा ना, मलाही तुम्हाला खूप काही सांगायचं. मी तिला म्हणालो होतो तसं मला आता ज्योतिबाकडे निघावं लागेल. होय, मी विचारणारच होते. मगाशी आपल्याला याच्यावर बोलता आलं नाही. तुम्ही अचानक ज्योतिबाकडे का जाणार आहात? त्याला सावध करायला. कशापासून? मी तुला सांगितलं की रत्नासूर त्याचे भले मोठे सैन्य घेऊन आपल्या सीमेजवळून गेला. काय? आता तोच ज्योतिबाच्या राज्याकडे चाललाय, त्याच्या राज्यावर ताबा घ्यायला. खरंच? होय. खर तर मला आधी ज्याचे संकेत मिळाले होते, पण श्री महालक्ष्मी देवींचा नंतर संदेश आला तसा. खरंच? होय. आणि म्हणूनच ज्योतिबाकडे जाणं आवश्यक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अडवणार नाही, पण किमान आपण भोजन तरी एकत्र करू, मग तुम्ही जा. ठीक आहे, आज मी माझ्या हाताने तुमच्यासाठी भोजन तयार करेन. पण जोगेश्वरी, खर तर आज तुझं व्रत पूर्ण झालंय. आपण सेवकांना सांगून तुझ्यासाठी तुला जे आवडतील ते पदार्थ बनवून घेऊ. तू कशाला? नाही, माझी इच्छा असू देत. आज आपण सगळे एकत्र भोजन करू. तुम्ही, मी, प्रधानजी, दुर्गा देवी, आपणच असू. जशी तुझी इच्छा.
मलाही तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे, पण वेळच नाहीये. मी भोजन तयार करायला घेते, मग आपण याच्यावर सविस्तर बोलूया. ठीक आहे, येते. जोगेश्वरी, तू आली आहेस तर आता माझा पाय कसा निघेल इथून? तू असलीस की असं वाटतं की प्रत्येक क्षणी मी तुझ्या बरोबर असावं, तुझ्याशी बोलावं. आता काय झालं? अरे बोल की बेगी बेगी. हे काय आता? हाय का आता? तुझे तर ताट आहे, दिसत नाही बाय. हे दिसतेय मला, पर हे घेऊन निघाली आहेस कुठं? आता तुम्ही कोणीच ध्यान द्याय ना, मग मलाच बघायला नको बाय. अग कशाच ध्यान, काय बोलतीय? अरे असं कस करतोय बा? अरे देव आलाय तिथ, त्यांच शिवलिंग आहे तिथ, आणि आपण काय बी करत नाहीये, असं कस चालेल रा? हो उगच माझ्याकडे बघू नका. खर सांगते ती बा, अरे देवांची आपल्यावर किती कृपा आहे. आता तो रत्नसूर आला होता, म्या म्हणलं होतं की नाही जोवर देव आहे तवर आपल्याला काय बी होणार नाही. मग गेला की नाही तो त्याच्या वाट्यानं? होय होय करायच. हे समज देवा पायी झालं, पर आपण त्यांच्या पिंडीकडे कुठं ध्यान देतोया? नुसतं लाकडं ठेवून आडोस केलं आहे, असं कस चालेल र? मग अरे पिंडीच्या बाजूला चांगला आडोसा करायला नग भाई, चांगलं देऊळ बांधायला नगो, चांगला चौथरा करायला नग भाई. गती आहेच की, पण मला तुझ्या संग वाईज बोलायचंय. बा ते बोलू नंतर, आधी आपण चांगला आडोसा करू. अग मग बोलणार कधी? मला सांग, आज पतूर मी तुझ्याकडे काय बी मागितलं आहे का? नाही, पर तू माग की. म्या कवा तुला काय मागू नको म्हणलंय? मग एकच कर बा, माझ्यासाठी तिथं चांगला आडोसा कर. चांगलं देऊळ बांध, बा इतकं कर माझ्यासाठी, मग बोलू की आपण. हा पर नंतरच्यानं तर बोलणार ना भाई की? बोलल ना. ठीक आहे बांधू. तू ये मागून बघ, मी आता आता जाते. ठीक आहे आय येते. हा
जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.